बेखौफ बदमाश रात के समय शराब के नशे में उत्पात मचा रखा था। करीब 40 से ज्यादा गाड़ियों में तोड़फोड़ भी की है। बदमाशों के इस हरकत से इलाके में काफी दहशत का माहौल बना हुआ है। ये पूरा मामला उल्लासनगर के महरल गांव का है। स्थानीय लोगों के मुताबिक कई बदमाश देर रात शराब के नशे में आए और इलाके में हंगामा करना शुरू कर दिया। इनके पास हथियार भी थे। इलाके में खड़ी गाड़ियों में तोड़फोड़ शुरू कर दी और साथ ही घरों में भी घुसकर तोड़फोड़ की। घरों के खिड़कियों के कांच भी तोड़ दिए हैं पत्थर मारकर। इस घटना के बाद से इलाके में दहशत का माहौल बना हुआ है और स्थानीय लोगों ने पुलिस में भी इसकी सूचना दी है। स्थानीय लोगों में किस तरह डर का माहौल है, क्या कुछ स्थानीय लोगों ने कहा है, सुनिए। आता किती आता झाला असं एक आता झाला असं आशी अचानक आले आणि अफवा काही उडवली पोलीस आलेत आम्ही त्या इच्छेने घरी आम्ही बाहेर आमची फटाके फोडत होते बाहेर सगळं उद्ध्वस्त करून टाकलं त्यांनी आमचे परवाची दिवशी पण आले ती लोक त्यांनी काय केलं आमच्या घरावर काचेच्या बियरच्या बाटल्या फोडल्या आम्ही दोघीच घरात आमच्या लहान लहान पोरांना घेऊन तेवढा नशीब का आमची पोरं बेडरूम मध्ये होती आणि आमचा दरवाजा पण अर्धा खुलला होता। इंद्रानगर मधून धावत आले ते लोक बंदुकी रिव्हॉल्वर त्यांच्याकडे होते आणि अशी दांड्या एक दांडा आमच्या इथे पडलेला आहे त्यांचा ते कपाटाला तर माझा दरवाजा ठोकला पण माझा काही खुलला नाही आम्ही कडी पॅक लावली पण हिच्या रूम मध्ये हिची गळ्यातली होती हिची गंठण कानाने सगळे नेले पैसे होते घरातले आमच्या सगळे त्यांनी नेला देव कृपेने आम्ही आमच्या पोरांना वाचलं तर काय म्हणजे पोलीस कधी ऍक्शन घेतील आमच्या पोरांचा जीव गेला आधी कंप्लेंट केली होती का पोलिसांना तुम्ही आम्ही काय बोललेले काहीच नाही बोलले आम्ही येतो आम्ही गाडी सगळ्यांसाठी आहे आम्ही सगळ्यांसाठी आम्ही बोललो तुम्ही इथेच थांबून राहा आम्हाला दोन काय करते लोक थांबले नाही।